गेलो नाही, मी दिल्लीला गेलो होतो. शिवसेना सोडल्यावर 22 वर्ष झाली होती, ताजमध्ये राहायला होतो. एक दिवशी फोन आला, हमें आपको मिलना है. मिलो जरूर मिले. मी बोलावलं त्यांना, त्यामध्ये नाव सांगतो, मार्गरेट डलवा, प्रभादाई राव, बाळासाहेब विखे पाटील आणि चौथे अहमद पटेल. रात्री 3 वाजता ताजमध्ये माझ्या रूममध्ये आले. डिटेलमध्ये त्या दिवशी पण डिटेल मध्ये आणि मला सांगितलं आपको काँग्रेस जॉईन करना है, काँग्रेस में आना है. मला ऐसे कैसे आऊंगा, आपने बुलाया और मैं आ जाऊंगा? मैं शिवसेना छोड़ा है तो मैं ऐसे कैसे आ जाऊंगा? नहीं, आप क्या चाहते हैं? मैंने देखिए, मैं शिवसेना छोड़ा है और मैं तय कर चुका है कि मैं राजनीति नहीं करूंगा. आपका कोई ऑफर है तो मुझे दीजिए. तर त्याने मला सांगितलं की आपको आप हमारे पार्टी में आते हैं, ये अहमद पटेलांचं वाक्य है, आप हमारे पार्टी में काँग्रेस में आते हैं तो हम आपको मुख्यमंत्री बनाएंगे. त्याच्यावर मी त्याला टोकलं, मुख्यमंत्री बनाएंगे कभी, कितने दिन? तो 6 महिने. 6 महिने बोलता मी ओके ठीक आहे. तब तक क्या करूं जे मला अहमद भाई ने विचारा. मी बोललो मैं महाराष्ट्र में, मैंने आप दिल्ली में कैबिनेट में आइए, मतलब मुझे अब नहीं आना. मैं नाकार लगे लगेज कैबिनेट में जेवा दे तो मैं नाकार ला. मी सांगितलं तो पर मी महाराष्ट्रात राहील. या महाराष्ट्रात मला वाटेल आता मला इथे नाही काम करायचं, दिल्लीला जायचं आहे. त्या दिल्लीला जाईल, मला अजून दिल्लीला वेळ आहे सांगितला. मग ते म्हणाले तब तक आप महसूल मंत्री करके रही. आणि ते 6 महिने 12 वर्षापर्यंत पूर्ण झाले नाही. 3 मला बोलवलं दिल्ली, 3 मॅडम कडे नेलं, 3 भारी येऊन अभिनंदन केलं की आप 8 दिन में मुख्यमंत्री होगे. एकदा तर विमानातून मुंबई इथून नेलं. प्रणबदा मुखर्जी, अंतोनी साहेब संरक्षण मंत्री आणि दिग्विजय सिंग तिघांनी विमानात, त्यांच्या लष्कराच्या विमानातून मी गेलो. माझं अभिनंदन विमानात करण्यात आलं. 1.5 वाजता मात्र माननीय मॅडमच्या घरी पोहोचलो. तिथे सांगण्यात आलं की कल 5 बजे नाम घोषित केलं जाईल. आणि 5 वाजता दुसऱ्या दिवशी नाव घोषित झालं. ते माझं झालं नाही, अशोक चव्हाणांचं. असं एकदा नाही, 2 नाही, 3 झालं. 3 मी गप्प बसलो 12 वर्ष. वेळ सोडण्यापूर्वी मी राहुल गांधींना भेटलो, 1.25 तास बोललो की काँग्रेस मे क्या झाला. लोकसभा ते आतापर्यंत बोललो 7 वेळा पराभव झाला. हा पराभव थांबवण्याचा तुमच्याकडून काँग्रेसकडून प्रयत्न होत नाहीये, प्रदेशाध्यक्ष प्रयत्न करत नाहीये. काँग्रेस बोल निवडणूक पुढची कशी जिंकणार मला सांगा. आपण नाही राणेजी, कुछ देर रुकिए, मुझे विश्वास दीजिए, आप का नाही जाएंगे, आपण प्रयास करेंगे. ऐसा प्रयास कुछ नहीं होता है. कुछ प्लान करो, कांग्रेस का कुछ प्लान करो कि चुनाव तक क्या करना है कांग्रेस के लिए. कुछ प्लान करो, नहीं करेंगे कुछ रुके. मैं रुकने वाला नहीं. मेरा मेरा फ्यूचर लाइफ मैं बर्बाद नहीं करना चाहता ऐसे रुके. आणि मी त्यांना सांगून 1.25 तास माझं समर्थन मी आलो. आणि त्यानंतर ठरवलं की काँग्रेस सोडायचं. अशी काँग्रेस सोडली की भविष्यामध्ये या राज्यात आणि देशात मला नाही वाटत सत्तेवरील सत्ता का व्हावी, की महाराष्ट्राच्या जनतेला जर काही चांगले दिवस किंवा काही विकास करायचा असेल तर पदाशिवाय करू शकत नाही. हे मला तुम्हालाही माहीत असेल. आणि म्हणूनच मी शेवटी काँग्रेसची कार्यपद्धती पाहून राज्यात गेले किती वर्ष, रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात 9 वर्ष जिल्हाध्यक्ष नाही होत. 9 जिल्हे महाराष्ट्रातील ज्या जिल्हाध्यक्ष 3-3, 2-2 रुपये, अशी कशी काँग्रेस उठेल? पण ही कार्यपद्धतीचं कंटाळून आमदार असताना 5 वर्ष बाकी असताना मी सोडून निघा. सरपंच पद कोण सोडत नाही, मी तर आमदार की सोड. त्यामुळे काही जण लिहितात एवढं दिलं, 2-2 तास उभं केलं, और रात्री 11 वाजता आले अशोक चव्हाण माझ्या घरी बांद्राच्या निवडणुकीच्या वेळेस.
त्या अगोदर मी मोर प्रकाशने सांगितलं मुझे चुनाव नाही लढणार मुंबई. अशोक चव्हाण आले, कृपाशंकर बरोबर होते, अजून एक दोन जण होते, चार पाच झाले. रात्री 11 मला मॅडमने सांगितलं तुम्ही फॉर्म भरा बांद्र्याच्या निवडणुकीचा. मी नाही भरणार. नाही म्हणे मॅडमने सांगितलं तुम्ही भरला पाहिजे पक्षासाठी. शेवटी मी विचार केला, मॅडमने सांगितलंय, शेवटी पक्ष अध्यक्षांचा आदेश आहे आणि मी भरला. भरणारा सांगणारही तेच आणि पाडणारही तेच. हो MIM नांदेडला कॉम्प्रोमाइज करत आणि बांद्र्याच्या निवडणुकीत विरोधात उमेदवार टाकत. माझ्या माहिती होती की अशोक चव्हाण आणि MIM चा फार चांगला आहे. मी बोलो अहो ती कॉम्प्रोमाइज करून हो म्हणे उमेदवार नसणार आणि उमेदवार आला. सगळे नेते आतून माझ्या विरोधात काम करत होते. 4 दिवस अगोदर पर्यंत IBB CBI गुप्तचर सगळ्यांचे रिपोर्ट होते की नारायण राणे निवडून येणार. शेवटच्या 3 दिवसात जी चक्र फिरली त्या चक्र अशी फिरली की त्यामुळे माझा पुन्हा एकदा बांद्र्याला मी पराभूत होत नाही. झालं ठीक आहे. त्यामुळे पराभव करणारे पण हेच होते. शेवटी मी सोडली, काँग्रेसही सोडली आणि नवीन पक्ष काढला.